महत्त्वाच्या बातमीना बातमी आहे बेट्सच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातील. बेट्सच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. बेट्सच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 6वा दिवस आहे, अजूनही तोडगा निघालेला नाही. बेट्सचे कंत्राटी कर्मचारी मागण्यांवरती ठाम आहेत. दादरच्या प्लाझा ते वडाळा आगारांवरती संप करीत मोर्चा काढणार आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. गेल्या 5 दिवसापासून विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कंत्राटी कर्मचारी संपावरती गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्रवासासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. प्रामुख्यानं या कर्मचाऱ्यांची अनेक मागण्या आहेत आणि त्या मागण्या अजूनही अपूर्ण आहेत. दरम्यान कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्यावरती एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. महिना 16,000 असलेले वेतन 25,000 रुपयांपर्यंत वाढवावं. बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सेवा द्यावी. नादुरुस्त बस दुरुस्ती करूनच आगाराबाहेर काढाव्यात. बंद बसमार्ग पुन्हा एकदा सुरू करावेत. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. मुंबईहून मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडल्या गेलेल्या आहेत. मीनाक्षी, आजचा संपाचा 6वा दिवस, अजूनही मागण्या अपूर्ण आहेत, मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही आहेत. कधी तोडगा निघेल असं वाटतंय आणि आजचं चित्र काय पाहायला मिळत आहे, सविस्तर तपशील. अगदी खरं आहे, कारण गेल्या 5 दिवसांपासून आपण पाहतोय की बेस्टचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत यांनी संप पुकारलेला आहे आणि आजचा 6वा दिवस आहे. आजही हा संप जो आहे तो पाहायला मिळतोय आणि याचा मोठा फटका जो आहे तो नागरिकांना बसलेला आहे. कारण खरं तर आपण पाहिलं तर बेस्ट ही दुसरी लाईफलाईन जी आहे ती मानली जाते आणि बेस्टनी लाखोच्या संख्येने जे आहेत दिवसातून प्रवासी जे आहेत ते प्रवास करत असतात. मात्र या संपाचा मोठा फटका जरी जाणवत असला तरी बेस्टचे जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. कारण त्यांच्या विविध मागण्या आहेत. खरं तर पाहायला गेलं तर वेतनवाढीसाठी जी मागणी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी जी आहे ती रखडलेली आहे. कारण मागच्या वेळेस देखील 1-3 ते 4 महिन्यांपूर्वी देखील संप जो आहे तो याच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारला होता. तेव्हा देखील हीच मागणी करण्यात आली होती. कारण 16,000 जी काही वेतनवाढ आहे ती 25,000 त्यांना देण्यात यावी. सोबतच आपण पाहिलं तर जे कर्मचारी आहेत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी यांना बेस्टची जी सेवा आहे प्रवास जो आहे तो देखील मोफत द्यावा अशी देखील त्यांची मागणी आहे. सोबत ज्या बेस्टच्या गाड्या आहेत बसेस ज्या आहेत त्या ना दुरुस्त आहेत त्या दुरुस्त करूनच आगाराबाहेर काढण्यात यावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. सोबत जे बसचे मार्ग आहेत ते जे बंद पडलेले आहेत किंवा बंद ठेवलेले आहेत ते मार्ग जे आहेत ते पुन्हा चालू कराव्या अशा विविध मागण्या घेत हा संप जो आहे तो बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे. त्यामुळे आज जर आपण तर या कर्मचाऱ्यांनी एक आगळा वेगळा आंदोलन देखील करण्याची भूमिका ठेवलेली आहे. कारण प्लाझा म्हणजेच दादर इथल्या प्लाझापासून ते वडाळा आगारपर्यंत त्यांचा मोर्चा देखील निघणार असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आज देखील हे कंत्राटी कर्मचारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होतील, मोर्चामध्ये सहभागी होतील आणि जी काय आक्रमकतेची भूमिका आहे ती देखील पाहायला मिळेल. सध्या आपण जर पाहिलं तर 9,000 जे कर्मचारी आहेत बेस्टचे कंत्राटी कर्मचारी जे आहेत चालक वाहक असे मिळून 9,000 कर्मचारी आहेत आणि हे सगळेच संपावरती गेल्यामुळे कुठेतरी जे प्रवासी आहेत बेस्टनी प्रवास करतात त्यांना मोठा फटका जाणवतोय. त्यामुळे मुंबईमधले जे प्रमुख बस डेपो जे आहेत जे आगार आहेत मग मुंबई सेंट्रल असो, सांताक्रूज असो, घाटकोपर असो, मुलुंड असो असे सगळेच प्रमुख बेस्ट डेपो आहेत. तिथल्या या बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. आज 10 नंतर हे सगळेच कर्मचारी जे आहेत कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानावरती पुन्हा एकदा जमताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल जी आहे ती अद्यापपर्यंत घेण्यात आलेली नाही आहे असं देखील या कर्मचाऱ्यांकडनं सांगण्यात येत आहे. आज देखील याचा तोडगा निघतो की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. तेजस, अगदी धन्यवाद मीनाक्षी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.